बसवेश्वर सर्कल येथे अवकाळी पावसामुळे चौकाला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. बुधवारी सायंकाळी अचानकपणे आलेल्या अवकाळी पावसाच्या सरीमुळे बसवेश्वर चौकात अर्थात गोवावेस येथे साचलेल्या पाण्याने तलावाचे स्वरूप निर्माण झाले आहे. दक्षिण मतक्षेत्रामध्ये बसवेश्वर सर्कलची व्याप्ती असून या ठिकाणी खाऊकट्ट्याची उत्तम निर्मिती केली आहे. तेही स्मार्ट सिटी अंतर्गत सिमेंटचे रस्ते व पेवर्स बसवून निर्मिती केली आहे. पण याच ठिकाणी असलेल्या बसवेश्वर सर्कल येथे स्मार्ट सिटी इंजिनियर्स व अधिकाऱ्यांनी स्मार्ट सिटी रोड कसा बनविला असेल असा प्रश्न साऱ्यांना पडत आहे. कारण रस्त्यामधोमधच तलावाचे स्वरूप प्राप्त होईल असा खड्डा रस्त्यावर कसा बनविण्यात आला असा प्रश्न पडत आहे. करोडो रुपये खर्च करून स्मार्ट सिटी अंतर्गत काँक्रीटीकरण रोड निर्माण केले जात आहेत, पण या ठिकाणी असलेला खड्डा इंजिनियर्सच्या लक्षात कसा आला नाही असा प्रश्न उद्भवत आहे. या मार्गावरून शहापूर, सीबीटी बस स्टँड, रेल्वे बस स्टँड सह इतर ठिकाणी जाणारी अनेक वाहने याच ठिकाणाहून संचार करत असतात. बुधवारपासून या मार्गावरून ये जा करणाऱ्या वाहनांमुळे पाण्याचे कारंजे उडत आहेत. पण तसे पाहिले तर स्मार्ट सिटीच्या संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन गलथान कारभार करणाऱ्या इंजिनियर्सवर कारवाई केली पाहिजे अशी मागणी होत आहे. महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव.